तर एवढी मेहनत केली होती की त्या भीतीचा प्रश्नच राहिला नव्हता सर. की म्हणजे मला वाटते वर्षभर मेहनत केली होती. मग आता एवढं वर्षभरानंतर मेहनत करून बाबा आता कसं होईल हा प्रश्नच राहिला नव्हता. पहिलं पुस्तक मराठी इंग्लिश ना, मराठी इंग्लिश करायचं होतं पण त्या पुस्तकाची प्रोसेस कोणतीच माहिती नव्हती. पब्लिकेशन काढतात आणि पब्लिकेशन काढून पुस्तक पब्लिश करतात हेही माहिती नव्हतं. मी स्वतःला आप्पा सर कधी म्हणून घेत नाही. मी बोलतानाही कधी मेसेज टाकताना आप्पा म्हणून टाकतो. कारण मला कधी पोरही म्हणताना डायरेक्ट आप्पा म्हणतात. कारण काय की ज्यांच्यामुळं मी आहे मी त्यांना कदापि विसरू शकत नाही. मग पब्लिकेशन ओपन केलं एवढंच झालं. पुस्तक मार्केटमध्ये आणण्यासाठी पैसेच नव्हते. मग करायचं काय. आणि खरंच सांगतोय मेसला द्यायलाच पैसे नाहीत तर कुठले पब्लिकेशन आणण्याचा काय प्रश्न. तेव्हा क्रेडिट वगैरे काय आम्हाला काय म्हणजे विषयच नव्हता ना. म्हणजे काय क्रेडिटच नव्हतं आपलं. झिरो क्रेडिट होतं आपलं. त्यामुळं मग ते क्रेडिट देण्याचा प्रश्नच नव्हता पेपरवाल्यांना. जर पैसे दिले तरच पेपर तिथून निघणार. पैसे दिले तरच DTP ऑपरेटर काम करणार. पैसे दिले तरच आहे की नाही प्रिंटिंगवाला प्रिंट करणार. सगळं पैसे दिले तरच गोष्टी हे होणार आणि पैसेच नव्हते. मित्रांनो, लिसन टू री ॲप्लिकेशन घेऊन येते लोकसेवा अकॅडमीचं महाराष्ट्राचा इतिहास हे पुस्तक संपूर्ण ऑडिओ स्वरूपात, तेही फक्त 49 रुपयांमध्ये. नमस्कार, मी किरण निंबोरे. वास्तव कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत. आज वास्तव कट्ट्यावरती स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील दोन दिग्गज व्यक्तींना आपण घेऊन आलेलो आहोत. आपण पाहतो की लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत आणि मी बऱ्याच इंटरव्ह्यूमध्ये काही मार्गदर्शकांच्या मुलाखतींमध्ये त्यांच्या व्हिडिओमध्ये काही गोष्टी ऐकलेल्या आहेत. त्याच्यापैकी एक गोष्ट आहे की लोकसेवा पब्लिकेशन आणि लोकसेवा अकॅडमीने MPSCचं मेरिट वाढवलं. आता नेमकं हे मेरिट का वाढवलं, कसं वाढवलं, याची बरीचशी कारणं तुमच्यापर्यंत आलेली आहेत, तुम्हाला माहिती आहेत. आत्ता सध्या स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये भरपूर अकॅडमी आहेत. त्याच्यापैकी एक नावाजलेली अकॅडमी म्हणजे लोकसेवा अकॅडमी. आणि त्याच लोकसेवा अकॅडमी अंतर्गत जे काही लोकसेवा पब्लिकेशन आहे त्याची पुस्तकं, त्याच्याविषयी काही तुम्हाला नव्याने सांगणं गरजेचं नाही. मी काय कुणाची जाहिरात करण्यासाठी इथं बसलेलं नाही, परंतु जे वास्तव आहे आपण वास्तव कट्ट्यावरती आहोत आणि जे विद्यार्थी ही मुलाखत पाहत असतील त्या प्रत्येक विद्यार्थ्याकडे लोकसेवा अकॅडमीचं पुस्तक असेल. परंतु हे लोकसेवा अकॅडमी असेल, लोकसेवा पब्लिकेशन असेल, हे आत्ता जे नावारूपाला आलेलं आहे, यशाच्या शिखरावरती आहे, विद्यार्थ्यांच्या पसंतीचं आहे, विद्यार्थी ते पुस्तकं वाचतायत, विद्यार्थी अकॅडमीला चांगला प्रतिसाद देत आहे आणि त्याचं विद्यार्थ्यांना फळ मिळतं आहे आणि विद्यार्थी यशस्वी होत आहेत. अर्थातच कुठल्या एका अकॅडमी किंवा एका पुस्तकाच्या जीवावरती फक्त यश मिळू शकत नाही, परंतु त्याच्या जोडीला तुमची मेहनत असेल, तुमचं कष्ट असेल, ह्या सगळ्या गोष्टी आणि तुमचे जे काही मार्गदर्शक आहेत, लोकसेवा अकॅडमी असेल किंवा इतर मार्गदर्शक असतील, ह्या सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नाने तुम्हाला यश मिळत असतं. लोकसेवा अकॅडमी असेल, लोकसेवा पब्लिकेशन असेल, ह्यांना हे यश का मिळत आहे, हे यशाच्या शिखरापर्यंत का गेले, या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आज आपल्या वास्तव कट्ट्यावरती लोकसेवा अकॅडमी, लोकसेवा पब्लिकेशनचे सर्वेसर्वा संपादक संचालक माननीय श्री आप्पा हातनुरे सर व साईड आळे सर आज वास्तव कट्ट्यावरती आहेत. आज त्यांच्यासोबत आज आपण एकदम दिलखुलास, खरं तर शून्यातून विश्व उभं करणं या मुलाखतीमधून आपण आज पाहणार आहोत. सर, तुमचं दोघांचंही वास्तव कट्ट्यावरती खूप खूप स्वागत. खरं तर दोघांविषयी सांगायचं झालं तर सर्वप्रथम ते माझे मित्र आहेत आणि फक्त मित्र आहेत म्हणून आज वास्तव कट्ट्यावरती त्यांना बोलवलेलं नाही आहे. त्यांची जी काही मेहनत आहे, मी जसं सांगितलं की शून्यातून विश्व उभं करणं काय असतं, आज स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी आलेले हे विद्यार्थी, मी आत्ता विद्यार्थीच म्हणतो, त्यानंतर त्यांनी यश मिळवलं आहे स्पर्धा परीक्षेमध्ये स्वतःला आजमवताना. सर, आजही आम्ही विद्यार्थीच आहेत निश्चितच आणि शेवट मरेस तर आम्ही विद्यार्थीच. मनुष्य हा आयुष्यभर विद्यार्थीच असतो. तुम्ही खूप मोठेपणाने असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आणि ते 100% खरं आहे. अगदी बरोबर. परंतु तुमच्याविषयी जर सांगायचं झालं तर मी फक्त मोठेपणा माझे मित्र आहेत जवळचे आहेत म्हणून सांगत नाहीये. एक शून्यातून विश्व उभं करणं काय असतं हे आपल्याला आज मुलाखतीमधून कळणार आहे, मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलंय. परंतु हे जे आपण पाहतो की लोकसेवा पब्लिकेशनचे जे बुक्स आहेत, इथून खरं तर लोकसेवा परिवाराची सुरुवात झाली. पब्लिकेशनचे जे बुक आले ते विद्यार्थ्यांच्या पसंतीचे ठरले आणि त्याच्यातून मेरिट वाढलं गेलं असं मी म्हणत नाही आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांकडून, बऱ्याच मार्गदर्शकांकडून मला ते ऐकायला मिळतं. एकंदरीत पब्लिकेशन असेल, अकॅडमी असेल, लोकसेवा मॉल असेल, ह्या सगळ्यांचा प्रवास आपण जाणून घेणार आहोतच.
परंतु हे जे मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील हे जे दोन युवक आहेत हे स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी पुण्यासारख्या ठिकाणी आले आणि आज ते एक यशाच्या उंचीवरती जाऊन बसलेले आहेत. तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी आलात, अधिकारी बनण्याचं स्वप्न घेऊन आलात. साई सरांची बहीण PSI आहे, त्यांच्याकडे पाहून प्रेरित होऊन हे PSI बनण्यासाठी आले, तुम्ही अधिकारी बनण्यासाठी आलात का? नक्की ज्यावेळेस तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करायला इकडे आलात आणि ह्या वेगळ्या क्षेत्रात आलात, वेगळं क्षेत्र म्हणता येणार नाही, परंतु अधिकारी बनण्याचं स्वप्न सोडून तुम्ही सुरुवातीला पब्लिकेशन क्षेत्रात आलात, तुम्ही लेखक झालात, तुम्ही विद्यार्थ्यांच्या फायद्याचं, विद्यार्थ्यांना फायदेशीर ठरेल असं अभ्यास साहित्य विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलं, काय सांगाल तुम्ही, कशा पद्धतीने तुमचा हा प्रवास होता? ॲक्च्युली सर, या क्षेत्रामध्ये म्हणजे मी आपोआप आलेलो नाही. या क्षेत्राची म्हणजे पुस्तक लिहिणं ही काय अशी सोपी गोष्ट होती असं नाही आणि काही माहिती होतं असंही नाही. पण त्याच्या अगोदरचं मी थोडंफार तुम्हाला सांगतो नक्की की ज्यावेळेस म्हणजे पुस्तक लिहिण्याच्या अगोदर मी बऱ्याच अकॅडमीला पेपर म्हणा वेगवेगळ्या माध्यमातून काम केलं होतं आणि त्याचा मला अनुभव चांगल्या प्रकारे होता. पण तेही काम का केलं होतं त्याचं कारण सांगतो की माझी घरची परिस्थिती जेमतेम होती की बाबा अशी खूपच खराब होती, खूपच चांगली होती असंही नाही, जेमतेम होती. पण जो काय आपला भागवायच्या गोष्टी होत्या जे की आपण जेव्हा विद्यार्थी अवस्थेमध्ये अभ्यास करताना असतोय, मी आजही विद्यार्थीच आहे, पण त्यावेळेस पैसे भागवण्यासाठी की घरून पैसे हे करण्यापेक्षा मग इथंच भागवण्याचा निर्णय घेऊन मग वेगवेगळ्या अकॅडमीला काम करायचो. मग त्या याच्यातून एक सवय लागलेली होती आणि काम करताना बऱ्याच काही गोष्टी शिकायला मिळाल्या. म्हणजे पेपर चांगले काढतोस बाबा तू असं मित्र म्हणायचे आणि यातूनच थोडंसं मग एक अनुभव आलेला होता. आणि सगळे आम्ही अभ्यास करायचोच, असं नाही की अभ्यासामध्ये मला अपयश आलेलं. मी टोटल 17 मेन्स दिलेत सर आणि म्हणजे गडबडच्या वगैरे मी PSI सारख्या इंटरव्ह्यूला पण गेलेलो. पण इंटरव्ह्यू मी काय 2018 गोष्ट असेल दिला तर मी तो काय दिला नाही, कारण मला त्यामध्ये आवड नव्हती किंवा त्या क्षेत्रात जाण्याची वगैरे. थोडंसं मला या क्षेत्राची जास्त आवड होती, पूर्वीपासूनच लिहायचो. हे मला सारखं म्हणायचे की बाबा तू म्हणजे आप्पा तू एवढं कसं लिहितोस. म्हणजे आजही तुम्ही अभ्यासिकेमध्ये विद्यार्थ्यांना विचारलात की हा माणूस कधीही एक पेन आणि एक ती सेलो ग्रिपर पेन आणि कंटिन्युअस लिहित असतो. म्हणजे मी लिहिण्याचा पूर्वीपासून छंद म्हणजे मला मुळातच होता आणि अशामध्ये मग आम्ही हा शिकवण्याचा पण मला खूप. पहिला विद्यार्थी मी सरांचा. तुम्ही भेटले कसे? ऍक्च्युली आम्ही भेटलो कसे म्हणजे सुरुवातीला आम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये दोघही आमच्या जिल्ह्यामध्ये आम्ही अभ्यास करताना एका कोचिंगमध्ये दोघं एकत्र भेटलो. म्हणजे त्यावेळेस काय आमचा अभ्यासाचा कुठलाही काही असा छंद नव्हता, पण एकत्र आम्ही त्यावेळेस मिळालो. पण सगळ्यात महत्त्वाचं साई सरांकडे गाडी होती, मला रोज चालत जावं लागायचं आणि मग माझ्याकडे काही गाडी नव्हती, मी चालत जायचो. मग साई एकदम म्हणजे दिसायला एकदम भारी माणूस आणि गॉगल वगैरे लावून आणि एकदम टाईट असायचं. म्हणलं या माणसाला बोलायचं काय बाबा, म्हणजे एकदम आम्ही भिहायचो, घाबरत होतो की म्हणलं बोलावं तर का नाही. मग यांनी एकदा म्हणजे होऊनच एकदा मी म्हणजे यांचा मित्र आणि माझा मित्र एक कॉमन होता, मग त्यामध्ये त्यांच्याकडून ओळख झाली. मग थोडंफार बोलायचो पण मी घाबरत बोलायचो की बाबा ह्या माणसांना यांची मित्र सगळी अशी, म्हणजे हे प्रॉपरचे होते डिस्ट्रिक्टमधले. मी एक खेड्यागावामधला आहे की ज्यामध्ये फक्त एक 700-800 गावाचं लोकसंख्येचं गाव आहे, त्यामुळं मला म्हणजे ही सगळी प्रॉपरची लोकं आणि एकदम राहणीमान यांचं खूप चांगलं होतं, पण त्या लेवलला माझं नव्हतं म्हणून मी थोडंसं घाबरत हे करायचो. पण यांनी मला एकदम म्हणजे असं म्हणजे खूप रिस्पेक्ट दिलं त्यावेळेस पण, आणि मला रोज ते गाडीवर घेऊन जायचे आणि रोज घेऊन यायचे. मग अशामध्ये साई सरांचा मित्र एक पुण्यामध्ये तयारीला आला होता आणि तो एक मला वाटतं त्याच वेळेस त्यांनी PSI अधिकारी झालो. साई सर म्हणले की बा आपण इथं राहून काय अभ्यास करू शकत नाही. त्यावेळेसही मी साई सरांचे दररोज साई सरांचा पेपर घ्यायचो, एक रोज दररोज. म्हणजे आम्ही एवढे चांगले मित्र झालो होतो त्यावेळेसच
की रोज मी म्हणजे सातवीचा आठवीचा म्हणजे स्टेट बोर्डचे वगैरे यांचे 200-200 मार्काचे पेपर घ्यायचो यांना, म्हणजे दररोज म्हणजे तुम्ही सहावीचं पुस्तक वाचून या आणि मग याच्यावर मी पेपर घेतो, म्हणजे तेव्हापासून मला सवय होती आणि यांना मी यांचा 200 मार्काचा पेपर घ्यायचो रोज संध्याकाळी, रोज रोज घ्यायचो, रोज रोज प्रश्न यांच्यासाठी मी काढायचो 200 प्रश्न, आणि ते पण कुठं छापून आणून वगैरे द्यायचं असं नाही, हँड रिटन लिहायचं आणि ते घ्यायचं, चेक करायचं आणि हे करायचं. आवडत्या वेळेस पासून तेव्हापासून काढायची आवड पहिल्यापासून. तुम्ही कसे आहात या क्षेत्रात? ऍक्च्युली माझे 2011 बॅचला ताई पी एस आय झालेले होते, मग मी बी सी ए करायचं तेव्हा वाटायचं की ताई झाली तर मी पण होऊ शकतो, त्यामुळं मी एक अकॅडमी जॉईन केली होती. मग त्या अकॅडमीमध्ये आमच्या दोघांची भेट झाली होती, आप्पा सरांनी सांगितलेला आहे, पण तेव्हा वाटायचं की स्पर्धा परीक्षा खूप इझी आहे, म्हणजे मी आय टी क्षेत्रातून होतो, म्हणजे बी सी ए करत होतो तेव्हा म्हणजे वाटायचं की हे क्षेत्र खूप सोपं आहे, कारण ताई पी एस आय झालेली होती पहिलेच आमच्या पूर्ण याच्यामधून पहिली अभ्यास करून ताई झाली म्हणून मी पण होणार हे माझ्या मनात होतं आणि मी त्या याच्यानं जॉईन केलं. पण त्याच्या पूर्वी मी ताईला रोज नेऊन सोडायचो की एक तिनं अभ्यास करत होती ना तेव्हा रोज नेऊन सोडायचो आणि तिच्याच याच्यानं एक म्हणजे दिवसभर मग तिथं बसून करायचं काय तर मग तिच्यासोबत एक क्लास पण जॉईन केला होता. ताई करत होती म्हणून तुम्ही सुरुवात केली? सुरुवात केली पुण्याला. पुण्याला मग ते आप्पा सरांनी सांगितलेलंच आहे की आम्ही दोघं जण भेटलो, पुण्यात जाण्याचा प्लॅन केला, एक मित्र पी एस आय झाला होता, मग त्याचं बघून आम्ही पुण्यात यायचं. पब्लिकेशन ज्यावेळेस तुम्ही सुरू केलं, पब्लिकेशन सुरू केलं त्यावेळेस अभ्यास करत होते नाही करत होते माहीत नाही, पण ज्यावेळेस कन्सेप्ट कशी सुचली की आपण पुस्तक मार्केटमध्ये आणलं पाहिजेत किंवा आपण त्याचं पब्लिकेशन असतं, मग आप्पा सर पुस्तक तयार करतील, मग ते पब्लिश होईल, मग ते पुस्तक घेतील का नाही, अशी काही भीती वाटत नव्हती कधी सुरुवातीला? कारण ह्या सगळ्या गोष्टींसाठी एकतर तुमच्या दोघांची परिस्थिती अशी नव्हती की तुम्ही खूप काही खर्च करू शकता, असं भीती नाही वाटली कधी आपण खर्च करतोय पण पुस्तक कुणी घेतलंच नाही तर पुस्तक चालेल का, लोकांना आवडेल का, किंवा आपल्याला ते जमेल का, असं कधी भीती नाही वाटली? नाही, भीती तर सर प्रत्येक गोष्टीची असते, पण आम्ही असं काही ठरवून केलंच नव्हतं पुस्तक काढण्याचं. ऍक्च्युली मी यांना दररोज शिकवायचो, म्हणजे हिस्ट्री म्हणजे हे आणि म्हणजे पाजी असे एक 5-7 मला शिकवण्याचं खूप आवडतं पूर्वीपासून. सिस्टीम सुरू होती तुमच्याकडे? हा, म्हणजे मी दररोज शिकवायचो, म्हणजे जर एका दिवशी मला 13-13, 14-14 तास मी बोर्डवर, म्हणजे पूर्वीपासून माझ्याकडे बोर्ड होत आणि ते बोर्डवर मी शिकवायचो. मग शिकवताना एक दिवस असंच मग साई सर म्हणले की बाबा आता मला काय अभ्यास करायची म्हणजे इच्छा नाही बाबा मला, म्हणजे मग याच्यातून एक म्हणलं की बाबा आता करायचं काय. मग अशा वेळेस मी तर कंटिन्युअसली पेपर वगैरे काढायचो, मग माझ्या डोक्यात एक कल्पना सुचली की मी म्हणलं सहज असं असे पुस्तक काढायचे काय, 1984 पासून 2017 त्यावेळेस 2017 येऊ होता, 2016-17 आपण एक मराठी इंग्लिशचं असं पुस्तक मार्केटमध्ये नाहीच असं करायचं का, एवढंच मी बोललेलो. हे म्हणले त्या शब्दाचा प्रमाण मानून साई सरांनी त्या दिवशीच मला वाटते 2017 गोष्ट आहे आणि हे पण मला टाइम चांगला आठवतोय, 5-6 वाजताच्या दरम्यानचा टायमिंग आहे संध्याकाळी, की आम्ही त्या शिकवत होतो मी आणि आमचं असं होतं की सकाळपासून संध्याकाळपर्यंत आम्ही फक्त घरीच अभ्यास करायचो. म्हणजे आता ते खरंच तर 3-4 वर्षाला अभ्यास करत होतो त्यामुळं सगळं आता सगळ्यांनी एम पी सीचं माहितीच आहे की तेच ते वाचून थोडंसं बोरिंग होतंय आणि मला वाटायचं की बाबा साई पास व्हावा, साईला खूप पी एस आय आवडत आहे मग तो पास व्हावा असं मग खूप आम्ही प्रयत्न केला, पण शेवटी त्यांची आवडच त्या क्षेत्रात नव्हती. मग त्यांना म्हणलं की बा असं पुस्तक आणू, मग त्यांनी त्या दिवशीपासून यांनी असतील संतोष असेल पुन्हा मला वाटते अनिल असेल अशा दोघा चौघांनी मग जास्तीत जास्त साईनं लीड घेऊन मग त्यावेळेस साईच्या मामाचं इलेक्शन पण होतं नांदेडला, साईचे मामा नगरसेवक होते, मग त्यांनी त्यावेळेस इलेक्शनला पण चांगल्या प्रकारे काम करून ते आले होते आणि आता आल्यानंतर त्यांनी सांगितलं की बाबा आता आप्पा तू सांगितलंस ना, मी फक्त सांगूनच मोकळा झालो होतो, त्यांनी मॅक्सिमम काय काय फक्त मी सजेशन द्यायचं किंवा काय लागते आणि कुठून मिळते आणि कसं मिळते सगळ्या ॲक्टिव्हिटीज त्यांनी कम्प्लीट केल्यात पहिल्या पुस्तकाच्या. फक्त माझं काम काय की जे डोक्याचं काम असतं जेवढं बी काय लिहायचं वगैरे, बाकी ऍक्टिव्हिटीज जेवढ्याही गोष्टी आहेत ते टायपिंग करून घेणं असेल सगळं मी टाईप रायटरकडे सर किती वेळेस आलो त्यांना विचारा, माझ्या मते मी शेवटच्या वेळेस आलो.
त्या सगळ्या गोष्टी ते केल्यात. आणि केल्यानंतर तुम्ही जे आत्ता म्हणलात की तुम्हाला भीती वाटलं नाही का पुस्तक आणल्यानंतर काय, आता एवढी मेहनत केली होती की त्या भीतीचा प्रश्नच राहिला नव्हता सर. की म्हणजे मला वाटते वर्षभर मेहनत केली होती, मग आता एवढं वर्षभरानंतर मेहनत करून बाबा आता कसं होईल हा प्रश्नच राहिला नव्हता. पहिलं पुस्तक मराठी इंग्लिश ना, मराठी इंग्लिश. मग आम्ही त्या मराठी इंग्लिशला नुसतं प्रश्न न ठेवता काही प्रश्नांचं स्पष्टीकरण पण दिलं होतं. पण सुरुवातीला जेव्हा पुस्तक म्हणजे जे सगळं पुस्तक यांनी जे पूर्ण तयार झाल्यानंतर जे स्पष्टीकरण, मी फक्त स्पष्टीकरण लिहून द्यायचं, यांनी टाईप बीप करून सगळं झाल्यानंतर माझ्याकडे घेऊन यायचे, करेक्शन बिरेक्शन करून द्यायचं, पुन्हा ते करून घ्यायचे. आणि तो माणूस कसा होता यांना माहिती आहे सगळं, की ते सांगतील ते तुम्हाला. पण ते ऍक्च्युली फायनली पुस्तक तयार झालं. आणि तयार झाल्यानंतर मला वाटतं पुस्तक तयार झालं म्हणजे छापून नाही, अगोदर पुस्तक जे कंटेंट तयार झालं आणि त्यानंतर छापायचं का नाही पुस्तक का इतरांना देऊन टाकायचं, कारण ती तुम्ही जे म्हणलात की आता तुम्हाला भीती वाटते बाबा, तर ते पण आम्ही डिस्कशन म्हणजे खूप वेळ डिस्कशन केलं की बाबा यांनी स्वतः बऱ्याच ठिकाणी म्हणजे त्याच्यावर रिव्ह्यू घेतले. आम्ही बऱ्याच मला वाटते अकॅडमीला पण आपण जाऊन भेटलो, आम्हाला कोणीही दाद दिला नाही. म्हणजे त्याची किंमतच काही झाली नाही. म्हणजे जे लिहिलं होतं ते आम्हालाच भारी वाटलं, पण इतरला कुणालाही त्याचं भारी वाटलं नाही. हे लोकसेवा नाव, लोकसेवा पब्लिकेशन, हे कसं उदयास आलं? तेच ना, मग हे पुस्तक जे आलं, हे पुस्तक आल्यानंतर पुस्तकाला नाव, मग पब्लिकेशनला नाव काय द्यायचं, त्याची त्याच्या अगोदर मी काय आत्ता बोललोय तुम्हाला की पब्लिकेशन काढायचं का नाही हेच ठरलं नव्हतं. पुस्तक लिहिलंय म्हणजे आमच्या डोक्यात एवढंच होतं की यांना आम्ही मी सांगितलं की असं असं पुस्तक आणायचं. यांनी त्यासाठी म्हणजे पुन्हा पुस्तक छापायचं कसं, कोणाचं नाव टाकायचं, काय करायचं, काही डोक्यात नव्हतं. फक्त सांगितलं ना आपण, आपावर पूर्ण विश्वास, मग पूर्ण शेवटपर्यंत काम केलं. म्हणजे पुस्तक करायचं होतं पण त्या पुस्तकाची प्रोसेस कोणतीच माहिती नव्हती. म्हणजे इव्हन पेपर काय लागतो, पुस्तक कुठं छापतात, काय असतंय, एमपीएससी करायला काय माहिती. आज एक सर सोशल मीडियाचं खूप वातावरण झालेलं आहे, मोबाईल आहेत, सगळ्या गोष्टी माहीत होत्या, त्यावेळेस खरंच काही माहिती नव्हतं. पब्लिकेशन काढतात आणि पब्लिकेशन काढून पुस्तक पब्लिश करतात हेही माहिती नव्हतं. डायरेक्ट पुस्तक का पब्लिश करता येत नाही, म्हणजे असंही डोक्यात आमच्या होतं. पण अशा वेळेस मग असं कळालं की पब्लिकेशन काढावं लागते. आता खूप लिगल ऍक्शन होते, असे होते, तसं होतंय, म्हणजे बऱ्याच लोकांनी, काही काही लोकांनी, अरे असं काय होतंय का, तुम्ही तुमचं अभ्यास करा, ह्या अशा गोष्टी काढल्या असं होतंय का, बऱ्याच जणांनी वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या सजेशन दिले. काही लोकांनी मला असंही सांगितलं की आता यांना माहिती आहे की कशाला साईच्या नादी लागतो, की बाबा तू पहिलं पास होतोय चांगल्या परीक्षा, मग कशाला येतो या आणतोयस, खरं आहे ना, कशाला नादी लागतोयस. तर मी मग त्यावेळेस मला मी फक्त एवढंच सांगितलं त्यांना की बाबा जर मी तुला एक शब्द दिला, सांगितला की बाबा एक काम कर, तर तू एक दिवस करशील, जो माणूस शब्द दिल्यानंतर वर्षभर त्या दिशेनं मार्गक्रमण करतो कसलाही विचार न करता, तर मग त्या दिशेनं मी जाणं हे माझं कर्तव्य बनतंय. म्हणून आम्ही ठरवले आणि पुस्तक आणण्याचं, सर तुम्ही जे म्हणताय आता पब्लिकेशन कसं काढले, तर लोकसेवा हे नाव मी सुचवलेलं नाही, ते साईनं सुचवलेलं आहे की लोकसेवाचं नाव द्यायचं. आणि ह्या माणसाचं जरी तुम्ही अभ्यासात डोकं म्हणजे कमी चालला असेल असं मी म्हणणार नाही, त्यांनी प्रयत्न केलाय असो, ते त्यांचा विचार आहे की अभ्यासात त्यांनी प्रयत्न केलाय, अपयश आलं असेल असं काही नसते. की प्रत्येक जण अभ्यास करतो म्हणजे त्याचं डोकं कमी असतंय, डोकं खरंच 100% प्रत्येकाचं चांगलं असतंय सर. मी यातून सर्वांना संदेश पण देतो की प्रत्येक जण अभ्यास करतो, असं नाही की प्रत्येक जण अयशस्वीच असतो, यशस्वीची व्याख्या आपण चुकीची करतो म्हणून तो अयशस्वी ठरतो. पण मी निश्चिंत म्हणतो की माझा मित्र 100% यशस्वी आहे या क्षेत्रामध्ये. का? की तुम्ही फक्त अधिकारी झालात म्हणजेच यशस्वी आहे असं नाही. अधिकारी होण्यासाठी आपण येतोय, अधिकारी झालं बेस्टच आहे, नाही झालं तर एमपीएससीचं जे मिळालेलं नॉलेज असते एक चांगला नागरिक निश्चित बनतो सर, हे 100% खरं. आजची मुलाखत घेण्यामागचा हेतू हा नाही आहे की फक्त एक लोकसेवा अकॅडमी, लोकसेवा पब्लिकेशन एका उंचीवर आहे आणि तुम्ही यशस्वी झालात. मुलाखत घेण्यामागचा उद्देश खरा हा आहे, एक स्पर्धा परीक्षार्थी जे अधिकारी बनण्याचं स्वप्न फक्त घेऊन येतो आणि फक्त अधिकारी हे एकमेव अंतिम ध्येय असू शकत नाही. स्पर्धा परीक्षार्थी एक वेगळ्या क्षेत्रात जाऊन एका वेगळ्या उंचीवरती जाऊ शकतात. आज कुठले अधिकारी असे आहेत की जे लोकसेवा पब्लिकेशनचं पुस्तक वापरत नाहीत किंवा जे तुम्हाला ओळखत नाहीत,
आज तुम्ही नाव कमवलं, आज तुम्ही पैसाही कमवला, बोलायला हरकत नाही सर. ते सर्व माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम विद्यार्थ्यामुळे आहे. आमचं यात कष्ट तर करणारी हजारो लोक आहेत, मी तुम्हाला आवर्जून सांगतो. पण ज्या लोकांनी, मी स्वतःला आप्पा सर कधी म्हणून घेत नाही, मी बोलतानाही कधी मेसेज टाकताना आप्पा म्हणून टाकतो. कारण मला कधी पोरही म्हणताना डायरेक्ट आप्पा म्हणतात. कारण काय आहे की ज्यांच्यामुळे मी आहे मी त्यांना कदापि विसरू शकत नाही. आज जी मला खरंच आप्पा हे नाव किंवा लोकसेवा हे नाव आम्हाला मिळवून दिलेलं आहे. ओके, आज जर तुम्ही लोकसेवा अकॅडमी साई सर आणि आप्पा सर ज्या नावानं ओळखतात लोक, तर हे नाव कोण उपलब्ध करून दिलं असेल तर यांच्यामुळेच आज आम्ही आहोत. लिहिणारी खूप आहेत, हजारो आहेत, पण या लोकांनी आम्हाला या नावारूपास आणून दिले त्याबद्दल मी सर्व तमाम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी नतमस्तक होतो. नाही, अगदी खरं, हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. कारण आज प्रत्येकजण अधिकारी बनू शकत नाही, परंतु मी प्रत्येक मुलाखतीमध्ये बोलत असतो की आपला कुठलातरी प्लॅन बी तयार असला पाहिजेत. काही एम पी एस सीचे विद्यार्थी आहेत जे एम पी एस सी तयारी करत होते आणि बाहेर जाऊन वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी आपापलं करिअर घडवलं आहे. असंच जर विद्यार्थ्यांनी ह्या मुलाखतीमधून एक संदेश जर घेतला की अधिकारी नाही, तर कमीत कमी आज तुम्ही जरी स्पर्धा परीक्षा क्षेत्रात असला तरी तुमचा हा प्लॅन बी होता आणि आहे आणि तो सक्सेस झाला. सर, आम्ही प्लॅन बी तयार केलाच नव्हता सर. मी जे आहे ते बोलतो, जे तुम्ही जे म्हणताय प्लॅन बी, तर जो समजा एखादा एम बी बी एस आहे किंवा बी एम एस आहे तो या क्षेत्रात आलाय, त्याचा तो प्लॅन बी तयार करून या क्षेत्रात अपयश आल्यानंतर तो डॉक्टर काहीतरी टाकेल. पण आमचं असं काहीच नव्हतं. पण तो क्रिएट झाला. हा, म्हणजे ते प्रामाणिकपणे फक्त कार्य करत गेलो आणि प्लॅन बी रेडी राहिला, झाला आपोआप. आणि आज झाला म्हणून मी सर तुमच्या समोर उभा आहे. आणि असे कित्येक हजारो विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये असतील की जे बिचारी त्यांनी स्वतःला न ओळखल्यामुळे ती मागे राहिली असतील. मी तर म्हणतोय प्रत्येकाजवळ एक वेगळी स्किल दिलेली असते, ती फक्त ओळखल्यानंतर निश्चित. म्हणजे असं नाही की पैसे चार जास्त कमवलं म्हणजे तो यशस्वी आहे सर. तो जे कार्य करतोय तो उत्तम करत असेल तो 100% यशस्वी आहे असं मला वाटतंय. 100% माझा बरोबर असला असं नाही, पण माझं थोडं राहिलेलं सर सांगून टाकतो. तर आम्ही पब्लिकेशन कसं काढलंय त्याबद्दल थोडंफार बोलतो. तर पब्लिकेशनसाठी आम्ही चर्चा केली फक्त की काढायचं का नाही. मग साईचं कधीच म्हणणं होतं कुणाला द्यायचं, फक्त माझं म्हणणं होतं थोडंफार का की बाबा जर समजा त्यातनं आपलं पैसे आले नाही आले, कारण म्हणजे भीती वाटतेच प्रत्येकाला, तर तशी थोडीफार भीती मला होती पण साईला नव्हती. मग आम्ही चार लोकांना फक्त विचारायचो, मग मी तसं विचारायला सगळीकडे गेलो पण काहीच हाताला नाही लागलं. कोणीही हा माल विकल्या गेला नाही. मग आम्ही आलो घरी, आलो मग विचार केला. मग आमचे एक मित्र आहेत रवी भाऊ, मग त्यांच्याकडं आम्ही सगळेजण बसलो. ते म्हणले की आपण एक काम करा साई, तुम्ही दोघांनाही सांगतो, तुम्ही स्वतःच पब्लिकेशन चालू करा. आणि त्या दिवशी आम्ही डायरेक्ट घरी आलो. आणि घरी आल्यानंतर म्हणलं साईला की साई तर कुठल्या शब्दावर डिस्कशनच केलं नाही, आता मी म्हणजे साई समोरच बोलतोय. तर साई म्हणलं की डायरेक्ट आपा कसं करायचं. मग मी म्हणलं की साई पब्लिकेशन काढ टाकून द्यायचं. साई स्वतःच्या मनानं ठरवायचं नाही बिचारा, तर मग ते सांगितलं की ते मग त्यांनी पब्लिकेशन ओपन केलं. आणि मग साईला सांगितलं की संपादक साई तू होणार, संपादक साई डहाळे. त्यांनी नाही नाही आप्पा मी म्हणलं साई डहाळेच संपादक होणार असं जसं सांगितलं. मग त्या दिवशीपासून पब्लिकेशन आम्ही ओपन केलं. मग पब्लिकेशन ओपन केलं एवढंच झालं, पुस्तक मार्केटमध्ये आणण्यासाठी पैसेच नव्हते. मग करायचं काय. आणि खरंच सांगतोय मेसला द्यायलाच पैसे नाहीत तर कुठले पब्लिकेशन आणण्याचा काय प्रश्न. आणि मला वाटतं त्यावेळेस 3-4 लाख रुपये 4 लाख रुपये खर्च येणार होता त्याचा. म्हणजे आमच्याकडं त्या टायपिंग करणाऱ्या डीटीपी ऑपरेटरला पैसे द्यायला नव्हते, बाकीच्यांचा काय. तर मी खरंच सांगतोय आम्ही कमवलंय तर या दुनियामध्ये मित्र खूप जास्त चांगली मित्र जी काय या क्षेत्रात. मग आम्ही सगळ्या मित्रांना फोन केले, म्हणजे जेवढी आपली आहेत मित्र, तर म्हणजे हे सगळ्यात मुख्यतः काम साईनं केले माझ्या मते. म्हणजे मला जेवढं आठवतंय मी पहिल्या पुस्तकासाठी खरंच इमानदारीनं सांगतो लिहिण्यापलीकडे 1 रुपये पण मी म्हणजे त्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन केलं नाही. म्हणजे जे काही गोळा करून आणलेलं आहे ते साईनं आणलेलं आहे, जे आहे ते सांगतो. मग त्यांनी ते कुठून गोळा करून आणलेलं आहे आणि काय केलंय मी अजूनही विचारलं नाही.
आणि त्यांनी मला अजून पण सांगितलं कशाला म्हणलं आपला आणि तो झाला विषय संपला आणि अशा प्रकारे पहिलं पुस्तक मार्केटमध्ये आलं. कुठली जे सक्सेस असतं त्याच्यामध्ये खूप मोठं स्ट्रगल असतं, तू काय सांगशील? हे सगळं जे मॅनेजमेंट होतं, अप्पा सरांनी सांगितलं की मी पुस्तक लिहिलं मग त्याच्यामध्ये आर्थिक असेल किंवा बाकीचं मॅनेजमेंट असेल, पुस्तक आलं त्याचं प्रिंटिंग असेल, काय अनुभव आले? करायचं होतं म्हणजे पुस्तक तर छापायचंच होतं काय बी करून. आता कारण वर्षभर घातलं होतं आम्ही, म्हणजे एक वर्षभर आम्ही अभ्यास सोडून पूर्णतः त्याच्यात काम केलं होतं. पण सुरुवातीला सांगायचं तर म्हणजे DTP बी माहीत नव्हती की पुस्तक छापण्यासाठी DTP लागते. मग DTP ऑपरेटर ओळखायला चालू केला होता आम्ही. DTP ऑपरेटर ते काम झाल्यानंतर मग माहीत होतं की पेपर लागते प्रिंटिंगला, पेपर उडकायला चालू केला. पेपर झालं की मग मार्केटला आणावं लागते. मग पुस्तक छापून झाल्यानंतर ते पुस्तक मार्केटला द्यावं लागते, दिल्यानंतर पैसे वसूल करावं लागतात. पण अगोदर ते जे पैशाचं मॅनेजमेंट होतं ते माझा मित्र आहे प्रकाश जांगेड म्हणून, म्हणजे आम्ही कॉलेजचे मित्र होतो. मी त्याला फोन लावला की असं असं माझं पुस्तकाचं आहे ना प्लॅन आहे, पब्लिकेशन चालू करणार आहे. त्या मित्रांना मला काहीच विचार न विचारता म्हणजे मी त्याला फक्त जस्ट सांगितलं की आता माझ्या इथून करिअरची सुरुवात होणार आहे, असं असं आम्ही प्लॅन केलेला आहे. तर त्यांना काहीच न विचार करता माझ्या अकाउंटला 2 लाख रुपये पाठवून दिले. म्हणजे तिथून मला एक कॉन्फिडन्स येऊन गेला की यार हां आता आपल्याकडं पैसे आलेले आहेत, आता आपण काम करू शकतो ह्या गोष्टीला. मग बाकीच्या मित्रांनी मग सगळे बरेच मित्र होते, मग त्यांनी 15,000, 10,000, 20,000 असे पैसे जमा करून सगळ्यांनी मिळून आम्हाला 4 लाखापर्यंत रक्कम तयार करून दिली आणि आम्ही पेपरला पैसे देऊन. आणि तो क्रेडिट वगैरे काय आम्हाला काय म्हणजे विषयच नव्हता ना, म्हणजे काय क्रेडिटच नव्हतं आपलं, झिरो क्रेडिट होतं आपलं. त्यामुळं मग ते क्रेडिट देण्याचा प्रश्नच नव्हता पेपरवाल्यांना. जर पैसे दिले तरच पेपर तिथून निघणार, पैसे दिले तरच DTP ऑपरेटर काम करणार, पैसे दिले तरच आहे की नाही प्रिंटिंगवाला प्रिंट करणार, सगळं पैसे दिले तरच गोष्टी हे होणार आणि पैसेच नव्हते. मग या गोष्टीमुळे मग पैसे आल्यानंतर एक कॉन्फिडन्स असते माणसाला की यार हां आपण करू शकतो कोणतीही गोष्ट. आणि मार्केटला पुस्तक आलं, पहिलं पुस्तक म्हणजे थोडा वेळ लागला त्या पुस्तकाला, बरेच दिवस थांबून होतं पुस्तक. नंतर त्या पहिल्या आवृत्तीला थोडासा वेळ लायब्ररीला जाऊन पुस्तकं आम्ही देऊन आलो स्वतः पुस्तकं आपण आहे की नाही, म्हणजे अप्पा सर झाले, मी झालं, अजून एक श्रीकांत नावाचा मित्र होता आमचा, संजय मुत्तलवार नावाचा मित्र होता, म्हणजे सगळ्यांनी खूप जणांचे हात आहे त्याच्यात. म्हणजे असं नाही की अप्पा सरच आहेत आणि विकण्यासाठी आणि मी आहे, असं बऱ्याच मित्रांनी आम्हाला खूप सपोर्ट केला त्यावेळेस. आणि त्या म्हणजे ती तेव्हा माहिती नव्हतं की म्हणजे काय म्हणजे हे होणार नाही, म्हणजे पुस्तक जाते का नाही, म्हणजे रोज आहे की नाही वाटायचं की पुस्तक जाओ काहीतरी जाओ, 200 रुपये आहो, 400 रुपये आहो. ह्या ज्या वेळेस तुम्ही हे पुस्तक घेऊन जात होते आवडत होतं का विद्यार्थ्यांना? नाही काय असते सर की विद्यार्थ्यांचं, मी पण एक विद्यार्थी असताना म्हणजे विद्यार्थी सॉरी मी आताही विद्यार्थीच आहे सॉरी पुन्हा डबल बोलतो की काय होतंय, जेव्हा आपण अभ्यास करतो त्यावेळेस एखादं नवीन पुस्तक येते त्यावर कोणी विश्वास ठेवत नाही, ते कितीही चांगलं असं ते उघडून बघण्याची कोणाची हे नसते. मग तसंच झालं, मी असेल किंवा मग मामा असतील कैलाश मामा, मग आम्ही ते पुस्तक घेऊन जायचो. घेऊन गेल्यानंतर मग दिवसभर थांबायचं, दिवसभर थांबल्यानंतर दोघाला खायला 100 रुपये लागायचे आणि दिवसभराचे व्हायचे एक पुस्तक किंवा 2 पुस्तक जायचे आणि त्याचे 100 रुपये जायचे. म्हणजे असं मला वाटते 3-4 महिने एकही पुस्तक म्हणजे पुस्तकं गेली 100-150 पण रिव्हेन्यू काही झाला नाही. कोणी आपण मित्राला कोणी द्या गिफ्ट किंवा मग गेलेल्या पुस्तकाचा खर्चच एवढा होता की जाण्यासाठी येण्यासाठी खर्च, त्यामुळं तेवढं काही रिव्हेन्यू झालं नव्हतं. मग साईनी काय नंतर परीक्षा म्हणजे मला वाटते 16 डिसेंबर 2017 पुस्तक मार्केटमध्ये आलं आणि डिसेंबरपासून फेब्रुवारीपर्यंत पुस्तक काही एवढं गेलं नाही. नंतर मात्र थोडंसं मेन्सचं वातावरण सुरू झालं आणि त्यावेळेस पुस्तक हळूहळू जायला लागलं. म्हणजे उभं राहून पुस्तक तर गेलं नाही, आम्ही जेवढं प्रयत्न केलं थोडेफार गेलं, म्हणजे जेवढे लायब्ररीला उभं राहिलं कुठं, पुणे मराठी ग्रंथालयाला मी उभं राहिलं होतं, पुन्हा शमित लायब्ररी, पुन्हा तुमची लायब्ररी, गोपट्या अभ्यासिका, आईल्या अभ्यासिका, अशा सगळ्या हडपसरला, सकाळ नगर, या सगळ्या अभ्यासिकेमध्ये फिरले होते
आणि मी सांगतोय की सगळ्या अभ्यासिका असतील किंवा क्लासेस असतील सगळ्यांनीच मदत केलेली आहे, की असं कोणी मदत केलेलं नाही असं नाही. मी सर्वांचं या ठिकाणी ऋण व्यक्त करतो, जेवढ्या लोकांनी आहे तेवढ्या सगळ्यांनी मदत केली आणि त्यामुळेच आज खरंच एवढा सगळा प्रतिसाद मिळाला सर. आणि फक्त मी हे पण सांगतोय पुन्हा एकदा तुम्हाला की जे याच्यानंतर पहिल्या सुरुवातीच्याच पुस्तकाला मी काय थोडं फिरलेलं म्हणजे जेवढं मी, पण त्याच्यानंतर मी खरंच सांगतोय या ठिकाणी मी लिहिण्याच्या पलीकडं जे लिहिण्याचं मेन जे मेन ज्या पुस्तकात जे लिहिलं जात आहे आजही मी कुणाला देत नाही सर लिहिणं, यांना माहिती आहे. ते सोडून बाकी सगळं मी काही बघत नाही, मला माहिती नाही तुम्ही विचारलात तरी. म्हणजे जे मेन कंटेंट आहे त्यावर मात्र मी स्वतः मी कुठल्याही याच्यावर विश्वास ठेवत नाही. आज जे विद्यार्थी बरेच की सर तुम्ही एवढा दिवस लावताय पुस्तक आणायला हे करताय, कारण त्यांच्यामुळे मी लिहित आहे. मग त्यांच्या त्यांनी जर मला एवढा विश्वास दाखवत असतील त्या पुस्तकाबद्दल आणि एवढी मागणी करत असतील तर मी काहीतरी करून पुस्तक मार्केटमध्ये आणून पैसे कमवण्याचा जर उद्देश ठेवत असेल तर माझ्याकडे मूर्ख कोणी नाही. म्हणून मी होईल तेवढं कधी कधी मला माझं ऑफिस आणि घरातलं अंतर मला वाटते 200 मीटर अंतर असेल बरोबर. मी आता परवाच्याच इकॉनॉमिक्सच्या पुस्तकाला मी 4-4, 8-8 दिवस मी म्हणजे घरी गेलो 400 मीटर अंतर असो. ओके, तर मग ते करावंच लागते आणि तेवढं म्हणजे लिहिण्याचं जे काही मेन उद्देश आहे मी केलेला आहे. पण जे डिस्ट्रीब्युशन जे म्हणताय किंवा पुस्तक सप्लाय करण्याचं वगैरे असेल तर हे मला न विचारले बरं सर, तुम्ही इथं विचारा सर. डिस्ट्रीब्युशनचं पुस्तक पोहोचणे विद्यार्थ्यांपर्यंत एकच डोक्यात होतं फक्त, म्हणजे ते पैसे येतील न येतील ते न विचार करता जास्तीत जास्त दुकानदारांपर्यंत पुस्तक देण्याचा प्रयत्न आणि ते आपलं पुस्तक त्या दुकानात असायला पाहिजे. ते दुकानातून ऐक ना घेऊ न घेऊ पण तिथं गेल्यानंतर विद्यार्थी वापस यायला नाही पाहिजे या उद्देशानं प्रत्येक महाराष्ट्रात पुस्तक पोहोचण्याचं काम हे केलेलं आहे. त्यानंतर 21,000 आलं. हां, त्यानंतर बरेच पुस्तक आल्यानंतर मग कोणत्या म्हणजे असं दुकानदारांना पण म्हणजे असं मागणी वाढली विद्यार्थ्यांकडून. विद्यार्थ्यांच्या आवडीचं पुस्तक तयार झालं, विद्यार्थ्यांच्या आवडीचं पुस्तक तयार झाल्यामुळे म्हणजे दुकानदारांना पण मग नंतर ऐक ना जेव्हा स्वतः मी फोन लावायचं त्यांना पुस्तक द्यायचं का तर तेव्हा ते म्हणजे एक वेगळा रिस्पॉन्स असायचा. आज ते स्वतःहून फोन लावून ऑर्डर करतात ते एक वेगळं समाधान असायचं. त्यामुळे मग आज 21,000 आलं. 21,000 तर मी पाहतो की प्रत्येक विद्यार्थ्याच्या याच्यावरती आहे आणि वास्तव कट्ट्यावरती भरपूर अधिकारी येत असतात, प्रत्येकजण 21,000 उल्लेख करत असतो. त्याच्यानंतर मी सुरुवातीला जो उल्लेख केला की लोकसेवा आणि मेरिट वाढवून ठेवलं, त्याला दोन गोष्टी कारणीभूत. एक, ही तर पुस्तकं आहेतच, तुम्ही नोट्स आणून ठेवल्या, म्हणजे विद्यार्थ्यांना MPSC डायरेक्ट चमच्यानेच तुम्ही भरवायला सुरुवात केली. काय सांगाल नोट्सविषयी, काय सांगाल? ॲक्च्युली सर नोट्सबद्दल जर सांगायचं म्हणलं तर ही नोट्स आणणं हे डोक्यामध्ये कन्सेप्टच नव्हती. सुरुवातीला आम्ही 17 डिसेंबर 16 आणि 17 डिसेंबर 2017 पुस्तक आणलं मराठी इंग्लिश. त्याचं जे काही विद्यार्थ्यांकडनं रिस्पॉन्स मिळाला आहे ती एक एनर्जी खूप मोठी मिळाली त्यातून, की जी काही मागणी विद्यार्थ्यांनी केलेली आहेत आणि विद्यार्थ्यांच्या रिप्लाय एवढ्या आल्या की सर खूप छान बनवले आणि असं एकत्रीकरण असणारं आणि चुका नसणारं जे काही पुस्तक आहे तुम्ही खूप छान तयार केलं असं विद्यार्थ्यांकडून बऱ्याच विद्यार्थ्यांकडून जेव्हा आम्हाला रिस्पॉन्स मिळाला त्यावेळेस मग मी कंबाईनचं पुस्तक लिहायला हातात घेतलं सैला महिदे. तर कंबाईनचं घेताना मग त्यावेळेस म्हणजे काही जी माझ्यासोबतचीच असणारी किंवा आता जे ते काय अधिकारी आहेत त्यांनी पण म्हणले की आप्पा कशाला लिहितोय, मराठी इंग्लिश चांगलं आहे म्हणून ते चाललेलं आहे बाबा, पण GS मला वाटत नाही बाबा काय. म्हणजे त्यांचं काय असं निगेटिव्ह सेन्सनं ते कधी बोलले नाही, पण त्यांना माझी काळजी वाटायची की बाबा हे चालेल का बाबा, मराठीचं इंग्लिश चांगलं चाललंय पण हे मला वाटत नाही GS वगैरे चालेल. म्हणजे तेव्हा मेन्सला असायचे आणि वाटायचं त्यांचीही तळमळ अशी होती की कुठेतरी अधिकारी होऊन जायला पाहिजे, ते परिस्थिती सुधारून जायला पाहिजे. हां, मग ते ते म्हणजे काय GS लिहायला म्हणजे कंबाईनचं लिहायला सुरुवात केलं त्यावेळेस मलाही वाटलं किंवा खरंच म्हणजे कुठंतरी कधीतरी वाटायचं एवढ्या लोकांनी बोलल्यानंतर वाटतंय कोणी, म्हणजे मी पण माणूसच आहे तर यार संध्याकाळी झोपताना वाटायचं यार एवढे सगळे म्हणतायत म्हणजे खरंच चालेल का असं, म्हणजे असं म्हणजे प्रश्न निर्माण होतो मनामध्ये. पण म्हणजे साई इथं बसलेत म्हणून सांगत नाही मी, म्हणजे आवाज बोलतोय बरं का साईला, तुम्ही तुमच्या समोर बसलोय म्हणून बोलतोय म्हणून नाही,
तर मी विद्यार्थ्यांना पण प्रत्येक मी आवाजावच बोलतो, रिस्पेक्टफुलच बोलतो. कुठलाही आजपर्यंत विद्यार्थी म्हणणार नाही की सरांनी मला आराथोरो बोललेलं आहे, मी कोणालाही बोलत नाही. तर साईनी मला सांगितलं की साईनी मला म्हणलं की अप्पा मी लिहितोय पण अप्पा मला तुझ्या लिहिण्यावर 100% विश्वास आहे, तू काही लिहिलास ना मला कॉन्फिडन्स. मग मला कॉन्फिडन्स देणारं म्हणल्यानंतर मग मी साई सांगितला की मला थोडं अजून कॉन्फिडन्स यायचं. शेवटी मी माणूस होतो, म्हणजे जेवढी जास्तीत जास्त सांगतील तेवढा माणूस थोडासा कमी होतो, पण आलो की मग अजून फॉर्ममध्ये लिहायचो. असं करत करत मी राज्यसभा पूर्वच आणणार होतो पहिलं पुस्तक, पण कंबाईनचं आणलं आणि कंबाईनचं मार्केटमध्ये पुस्तक आणलं आणि ते 6 मार्च 2018 माझ्या मित्राच्या वाढदिवसादिवशी, म्हणजे की ते तुमच्याच वाढदिवसानिमित्त ते 6 मार्चला मी पुस्तक आणलं. आणि त्यानंतर 1 जानेवारी 2020 अभूतपूर्व प्रयत्नानंतर सर, म्हणजे खूप म्हणजे जरी क्वेश्चन्स असेल तरी त्यासाठी खूप कष्ट लागलेले, तर त्या म्हणजे चुका राहू नये यासाठी खूप प्रयत्नानंतर 1 जानेवारी 2020 ते मार्केटमध्ये आलं. मार्च 2020 लॉकडाऊन पडलं बरोबर. आणि त्यानंतर म्हणजे जरी समजा हे 2-3 महिन्याचा वेळ जरी मिळाला तरी लॉकडाऊनमध्ये देखील यांना माहिती आहे त्या पुस्तकाची एवढी लोकांनी रचना केली खूप. पण लॉकडाऊन संपल्यानंतर म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात, म्हणजे तुम्ही पहिलं पुस्तक आणल्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांनी त्याचा व्हिडिओ पण बघितला असेल, म्हणजे एवढी मागणी मिळाली आणि कंबाईनला पण अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. आणि ह्या सगळ्याच्या प्रवासानंतर मग नोट्स हे मार्केटमध्ये आणण्याचा कुठलाही माझा ये नव्हता. तर माझं लग्न 3 जानेवारी 2021 होतं त्यावेळेस, आणि मला वाटते मी 1 जानेवारीपर्यंत नोट्सवर काम करत होतो. मला घरचे म्हणत होते की काय आता तिथूनच लग्न करणार आहेस, काय येतोस कसं होय, म्हणजे आपली म्हणजे गावाकडे येतोस कसं होय, कामी आहोत तिथं घेऊन सगळं मी येतो न थोडं काम आहे. त्यांना वाटायचं की का येत नाही. मग मी सगळ्या नोट्सवर काम केलो आणि हे नोट्स हे फक्त एक सांगतो 5 ऑगस्ट 2020 त्याच्या अगोदर जे काय आम्ही अकॅडमी ऑनलाईन 5 ऑगस्ट 2020 राम जन्मभूमीच्या दिवशी हे आपण अकॅडमीची सुरुवात केली. आणि ह्या 5 ऑगस्टच्या अगोदर साईनीच मला सांगितलं की बाबा आपण एक एक व्हिडिओ आपण युट्यूबवर टाकूया. मग म्हणजे असं कुठलंही डोक्यात नव्हतं. मग आम्ही लॉकडाऊनचा पिरियड होता, खायचं झोपायचं, पण अशाही परिस्थितीमध्ये माझं डोकं शांत बसायचं नाही. पूर्वीपासूनच काम करण्याची सवय लागली होती. मी सकाळी किती वाजता उठत होतो यांना विचारा आणि कंटिन्यू फोनवर कॉन्सलिंग त्यावेळेस प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचा मी साक्षीदार आहे. सकाळी 5 उठलं की आपलं काम काय, झोपायचं नाही काही नाही, एक छोटी रूम होती आणि त्या रूममध्ये आपण काम करत बसायचं. मग दिवसभर केलेले ना मला ते सवय लागलेली होती, काहीतरी शिकवायचं किंवा काहीतरी काय करायचं कोणीच नव्हतं. मग त्यातही म्हणले की बाबा आपण असं असं बोर्ड आणून हे करूया का, असं करूया का, तसं करूया का. आणि अशा परिस्थितीमध्ये तुमची मला खूप छान ॲक्टिव्हिटी दिसली. तुम्ही तसेच आपले महेश बडे सर वगैरे तिथे कोविडच्या कालावधीमध्ये तुम्ही जे पुण्यामधनं जे विद्यार्थ्यांना जे काही खाद्य वगैरे या सगळ्या गोष्टी सगळं मी बघत होतो. आणि मला वाटलं की यार आपण जर समजा आपल्याकडे आहेत ते जर काम केलं तर जी काय पोरं घरी आहेत, तर साई म्हणले की बाबा आपण हे विद्यार्थ्यांना म्हणजे देऊया की आहे तर आपण सगळ्यांना द्यायला काय हरकत. म्हणजे पहिले याच्या अगोदर आपण कधी सुरू केलं नव्हतं. मला वाटते 400 का 500 विद्यार्थी त्यावेळेस होते युट्यूबला. मग आम्ही ते टाकायला सुरुवात केलं आणि 5 ऑगस्ट 2020 आम्ही पहिली बॅच टाकली विद्यार्थ्यांची. आणि त्याही बॅचला 5 ऑगस्ट 2020 750 विद्यार्थी पहिल्या बॅचला आलेत सर. हा एवढा रिस्पॉन्स विद्यार्थ्यांनी दिलाय. आणि ते फक्त आणि आज घडीला म्हणजे जवळजवळ नाही म्हणलात तरी म्हणजे 22 का 23 हजार विद्यार्थी आज आपल्या अकॅडमीला आहे. हे केवळ आणि केवळ ही विद्यार्थ्यांचे उपकार आहे. आणि मी आयुष्यभर सर जरी मला कधी विचारलात की जर म्हणजे तुमच्यावर कोणाचे उपकार आहेत,
तर मी हेच सांगणार शेवटपर्यंत मी असेल साई असेल तर मला केवळ विद्यार्थ्यांचे उपकार माझ्यावर खूप आहेत विद्यार्थी आणि मित्र. याच्यासोबत काय तुम्ही जे दिलेलं कंटेंट आहे आज MPSC चा अभ्यास करणारा किंवा कुठल्याही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारा विद्यार्थी हा पूर्वीप्रमाणे फक्त डोळे दाखवून विश्वास ठेवणारा नाही आहे. हा खूप चाणक्य आहे. तो प्रत्येक गोष्ट चेक करून पाहतो. आज तुमच्याही पुस्तकामध्ये ज्यावेळेस तुम्हाला एक चूक विद्यार्थ्याला सापडेल तो फोन करून तुम्हाला विचारेल. तो फोन करून सांगेल ही चूक आहे. तुमची मेहनत मी देखील जवळून पाहिली. तुमची मेहनत म्हणजे तुम्ही स्वतःला खोलीमध्ये बंद करून ही जी काही मेहनत केलेली आहे त्याच्यामुळे खूप स्ट्रगल आहे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणून आज तुम्ही यशाच्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारा विद्यार्थी कोणालाही डोक्यावर घेत नाही ही गोष्ट विसरू नका. आणि त्याच्यामध्ये तुमची ही जी काय जयविरूची जोडी आहे ही जोडी ह्या यशाला तेवढीच कारणीभूत आहे. कारण बैलगाडीचं एक चाक असेल तर बैलगाडी चालू शकत नाही. दोन्ही चाकं बरोबर चालतात आणि त्याच्यामुळे हा प्रवास निश्चितच तुम्हाला सुखकर गेलेला आहे. आणि तुम्ही जे कंटेंट प्रोव्हाइड करता त्यामुळे विद्यार्थी तुमचे फॅन झालेत. आज तुमची ही जोडी आहे हे विद्यार्थ्यांना खरं तर यशस्वी होण्यासाठी खूप मोलाचं कार्य करते. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना विद्यार्थ्यांचं समुपदेशन पण करत होते लिखाण पण करत होते आणि लेक्चर पण घेत होते. हे एवढं सोपं काम नाही आहे. परंतु ज्या वेळेस ह्या सगळ्या गोष्टी होत असताना साई सर तुम्ही ज्यावेळेस बाहेर फील्डवरती काम करत होते तुम्हाला काय अनुभव आले? कारण एकंदरीत कुठल्याही यशापर्यंत पोहोचायचं असेल तर तो प्रवास सुखकर नसतोच आणि सहज असं जिथे यश मिळत नसतं आणि कुठलंही सहज असं जी मिळालेलं यश जास्त दिवस टिकत नसतं. परंतु आज स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये पाहिलं तर तुम्ही खूप दिवसापासून त्या यशाच्या उंचीवरती आहात आणि तुमचा आलेख चढताच आहे. कुठल्या कुठल्या अडचणी आल्या ह्या सगळ्या गोष्टी करत असताना? ह्या अडचणी मी का विचारतो आहे कारण आजही आपला स्पर्धा परीक्षेचा जो परीक्षार्थी आहे तो स्पर्धा परीक्षा क्षेत्रातून बाहेर पडायला तयार नाही आणि कुठल्या व्यवसायामध्ये म्हणा किंवा उद्योगामध्ये यायला तयार नाही. कारण त्याला भीती आहे की अडचणी येतील अडचणींना कसं सामोरं जायचं. तत्पूर्वी तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करायला तर तुमची बहीण ताई PSI झाली तुम्ही त्याच्यासाठी आलात आणि तुम्ही अभ्यास सोडून हे वेगळे धंदे करायला लागले असं घरून कुणी बोललं नाही का तुम्हाला? तसं बोललेत पण माझ्या सगळ्या अडचणीचं सोल्युशन एकच होतं आप्पा सर कॉन्फिडन्स विश्वास. त्यामुळं जसं वाटलंच नाही की कोणती गोष्ट करताना मी चुकीची करतोय. यशामध्ये काय काय अडचणी आहे कारण अडचणी पण विद्यार्थ्यांना माहिती असणं. सगळ्यात महत्वाची अडचण काय असते सर सांगा? जेव्हा दोन जोडी एका मार्गाने जात असते त्यावेळेस पाय ओढणारी हजारो असतं. अरे काय आप्पा ते साईला घेऊन फिरतोय आज एवढा पैसा येतोय म्हणजे जोडी फोडण्याचा प्रयत्न हजारोंनी करतो. मी आजही सांगतो तुम्हाला की जर तुम्ही मला विचारलात नाही विचारलात तरी सांगतो की पैसा आल्यानंतर लोक सोडणारी खूप असतात आणि असं वातावरण क्रिएट करणारी पण हजारो लोक असतात. आम्ही तुम्ही असं पण विचाराल की बा तुमच्या दोघात भांडणं होतात का? 100% होतात. आम्ही मित्र भांडणं होणार पण आम्ही बोलल्यानंतर मी साईला बोलणार साई मला बोलणार पण साई खूप कमी बोलतो म्हणजे आहे तो बोलतो मध्ये पण खूप कमी मी बोलतो. आणि माझं थोडस तुम्हाला माहिती आहे का नाही माहिती नाही मी थोडस फटकळ माणूस आहे पण एक सांगतोय तुम्हाला की आम्ही ज्या पद्धतीने वागतो कुणी आम्हाला सांगितलं बी बाबा की हा असा असा बोललाय आम्ही इकडे मारून घेऊ काय देणं घेणं नाही. तिसरा बोलला की राग येतो. आणि मला बऱ्याच म्हणजे ह्या अडचणीमध्ये म्हणजे काही जणी असं विचारलंय बाबा की बरे असं असं करतोयस तू आज तुझा लिखाणला एवढं आहे किंवा त्यांनाही बोलले असणार तू एवढं सगळं फिरतोयस आपच काय अशी म्हणजे बऱ्याच अडचणी 100% आल्यात. तुम्ही जे अडचणी म्हणताय तर मेन अडचण आता पैशाची किंवा याची न राहता किंवा बाकी गोष्टीची न राहता अडचणी ह्या राहतात. पण तुम्ही बघितलं असाल की जेवढ्याही गोष्टी होतात तर ते फुटाफूट होण्याचं प्रमाण जास्त असते. बरोबर. तर मी तुम्हाला आज या तुमच्या निमित्तानं मी एक शब्द देतो की तुम्ही मला फक्त की आप्पा आणि साई हे वेगळे झालेले दाखवा. ही जोडी वेगळी. एक सांगतो तुम्हाला ना एक सांगतोय की एक तुम्हाला शब्द देतो मी काय असते. पैसा हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये येतो आणि जातो. मग ते कोणाला
कोणाच्या जीवनात कमी येतो, कोणाच्या जीवनात जास्त येतो, पण त्याचा उद्देश काय? दोन टाईम चांगलं मिळणं. मग त्या पैशामुळं भांडणंही होत असतील, काय होत असतील, किंवा कोणाच्या कोणत्या गोष्टीमुळं भांडणं होत असतील, तर ते तुमच्यामध्ये क्षमता पाहिजे, तुमच्या मैत्रीमध्ये क्षमता पाहिजे. ते कितपर्यंत थांबवलं पाहिजे, ती क्षमता नसेल कार्यक्रम संपवतो. तुम्ही आजपर्यंतच्या प्रवासावर पाणी फिरून जर आत्ताचाच विचार करत असाल तर ते उपयोग नाही. म्हणून जे मी एक सांगतोय की आम्ही दोघं भांडून घेतो, मान्य 100%, आम्ही मारून बी घेऊ, पण 100% तिसरा ज्ञान द्यायला लागला ऐकून नाही, हे राग येतो. हे 100% खरं. हे सगळं होत असताना आज तुम्ही यशाच्या शिखर आहेत, भरपूर जणांनी प्रयोग केलेले आहेत, यशस्वी आहेत, तुम्ही यशस्वी आहात. तो असं कधी वाटलं नाही का की अपयश आलं तर काय, किंवा त्याही पुढे जाऊन सुरुवातीला कधी वाटलं होतं का आपण या उंचीपर्यंत वेगळ्या क्षेत्रात जाऊ शकतो ज्यावेळेस अभ्यास करत होत्या? सर तुम्हाला एक सांगू का, एक मिनिट पण वाटलं नाही की आपण काहीतरी होऊ. जर कोणी असं खरं आता या आल्यानंतर कोणी सांगतंय की हा मला वाटत होतं, खरंच नाही. मलाही आम्हालाही वाटत होतं त्यावेळेस, आता ह्यांनी थोडं कमी शेअर करतात, तरी दुःख आलं तरी बाबा कसं काय थोडं आपल्याला वाईट वाटेल, याला वाईट वाटेल हा माणूस बोलणार नाही. पण मी सांगतो कारण म्हणजे जेवढं यांच्या घरचे यांना ओळखत नाहीत त्याच्यापेक्षा मी ओळखतो मित्राला. तर हा माणूस म्हणजे दुसऱ्याच्या मनाचा विचार करतो. आता मी थोडासा या बाबतीत थोडा मूर्ख आहे बरं का सर, मी जे आहे ते सांगतो या ठिकाणी. मी कोणाच्या मनाचा थोडं कमी विचार करतो कारण माझ्या डोक्यात न ठेवता मी डायरेक्टली बोलतो की बाबा नाही बाबा असं हे चुकीचं आहे, म्हणजे सबर नाहीच त्या बाबतीत, असा आहे माझा थोडासा स्वभाव. पण हे माणूस त्या बाबतीत खूप म्हणजे विचार करूनच बाबा नाही बाबा असं नाही असं आहे हे इथपर्यंत विचार करतो. हा पण माझं काय आता ते समजा माझं मी तरी त्याचा खूप प्रयत्न करतोय की बाबा स्वतःला बदलवण्याचं की आपण असं नाही केलं पाहिजे, मन दुखतात ओके, पण मन दुखतात कोणाची, जे आपलं मानत नाही त्याची. आता हा माणूस माझा आपलाच आहे, मी त्यांचाच आहे, मग दुःख वाटण्याचा प्रश्नच नाही एकमेकाला बोलल्यानंतर. म्हणून आम्ही बिंदास्त या गोष्टी म्हणजे माझ्याकडून तरी प्रयोग चालतात. आजपर्यंत किती अधिकारी घडले असतील, की घडले म्हणण्यापेक्षा किती अधिकाऱ्यांना लोकसेवा अकॅडमी असेल किंवा लोकसेवा पब्लिकेशन असेल किंवा लोकसेवा मॉल असेल याचा फायदा झाला? आता ते विद्यार्थी सांगू शकतात सर. आता साई मला म्हणजे साई देखील असेल किंवा मग बाकी लोकांनी मला सांगितलं की आता हे अधिकारी झालेलं आहे बाबा असं असं आहे, तर मी त्या विद्यार्थ्याला तेवढंच सांगतो की बाबा तुम्ही अधिकारी झालेला आहात ते तुमच्या स्वकष्टाने झालेला आहात. तुम्ही आप्पा हत्तुरेची पुस्तक वाचलात म्हणून झालात, क्लास लावलात म्हणून झालात, हे त्याचं कारण आहे, पण ते तुमच्या स्वकष्टानं तुम्ही अधिकारी बनलेला आहात. हा तो विद्यार्थी आला मी त्याची गळा भेट घेतो भेटतो, पण त्या विद्यार्थ्याचा कुठंतरी आर्थिक फायदा घेण्याचा उद्देश कदापि ठेवला नाही आणि ठेवणार नाही सर, हे तुम्हाला सांगतो. तर बरेच जण मला हे पण प्रश्न विचारलेले आहे, तुम्ही आज जो विचारलाय मला की अधिकारी तुम्ही का आणत नाही बाबा, तुमचे अधिकारी झालेच नाहीत का, व तुम्ही अधिकारी आणून हे करत नाहीत, तर मी तुम्हाला हे सांगतो की जो आला खरंच विद्यार्थी येऊन भेटला किंवा काय, आता मी एका ठिकाणी राहत नाही कारण ऑनलाईन अकॅडमी असल्यामुळं, मग ते आला विद्यार्थी मी नसतो, मी असलो तर हे नसतात बरोबर. मग अशा वेळेस जर विद्यार्थी आला तरी त्या विद्यार्थ्याचा बाबा आमचा विद्यार्थी लागलाय त्याला तर पुस्तक वापरलं असं आपल्याकडून होत नाही, किंवा त्या विद्यार्थ्याला कुठल्याही प्रकारचा त्याचा कुठला तरी फायदा घ्यावा या उद्देशाने आपण करत नाही. म्हणजे असं नाही की विद्यार्थी झालेच नाही, विद्यार्थी झाले असणार ते किती झालेत हे त्यांनाच माहीत, माझ्याकडून किती शिकलीत, किती विद्यार्थी पुस्तकं गेलीत हे सांगू शकतो. आजपर्यंत आज जवळजवळ 3,500 ते 4,000 विद्यार्थी फ्रीमध्ये ऍडमिशन दिलेले आहेत सर. आजही महाराष्ट्रामधल्या तुम्ही त्या सगळ्या विद्यार्थ्यांचे माझ्याकडं त्यांच्या अर्जासह आधार कार्डासह आहेत. आलेला विद्यार्थी वापस जात ना, कोणी फोन केला आजपर्यंत असा कोणी विद्यार्थी आहे का रे बाबा, कोणी मला फोन लावलात आणि मी म्हणजे डायरेक्टली विचारतोय सर की कोणी असा आहे का की मला फोन लावलाय आणि त्यांनी त्या विद्यार्थ्याला नाही बाबा तुम्हाला एवढी पूर्ण फीस भरल्याशिवाय मी देतच नाही असं बोललंय का कधी? नाही. म्हणजे कोणी मला असं असेल तर बिंदास मला रेकॉर्डिंग पाठवा. तुम्ही कधी कधी विद्यार्थ्याला ऍडमिशन पण ना करता,
ऍडमिशन सर मी का नाकारतो, मी पैशामुळे नाकारत नाही, मी टायमिंगचं बंधन ठेवलेलं आहे. ऑनलाईन जरी बॅच असली तरी मी फक्त 15 ते 20 दिवस ऍडमिशन चालू ठेवतो फाउंडेशन बॅचला. ओके, कारण काय होतंय, त्यानंतर विद्यार्थी ऍडमिशन घेतला बराच पोर्शन झालेला असतो, त्याच्यावर बर्डन निर्माण होतोय, मला काय ते नको आहेत का पैसे, पण त्या विद्यार्थ्याचा सगळ्यात जास्त फायदा झाला पाहिजे हे महत्वाचं आहे. म्हणून आता ऑनलाईनला तर मला काय ते काय हॉलला लागणार नाही, हॉलची जागा लागणार नाही आम्हाला. हा तोच मी तोच विचार करतो, हॉल नाही काय नाही, ऍडमिशन द्यायचंय. नाही नाही, तरी पण आम्ही देत नाही, फक्त 20 दिवसच ऍडमिशन देतो सर. का? तर त्यांचा तो पोर्शन राहिला तो कव्हर होऊ शकत नाही, त्यापेक्षा त्या विद्यार्थ्यांनी मग नंतरच्या बॅचेसमध्ये ऍडमिशन घ्यावं. म्हणून आम्ही जनरली देत नाही, सिरियसनेस असावं यासाठी या सगळ्या गोष्टी केल्या जातात. म्हणून आम्ही सगळ्या, मला वाटत नाही महाराष्ट्रामध्ये की आपण मराठीला देखील इंग्लिशला देखील 84 पासून 2023 म्हणजे आजपर्यंतची सगळी प्रश्न स्वतः एक्सप्लेन करून घेतो आपण. आणि जीएसला पण जे तुम्ही 21,000 म्हणताय त्यातला प्रत्येक प्रश्न घटक शिकून झाल्यानंतर एक्सप्लेन करून घेतो. त्यामुळं या सगळ्या गोष्टी आपण त्या एवढ्या चांगल्या पद्धतीनं घेतोय तर मग विद्यार्थ्याला तो फायदा झाला पाहिजे. मग एवढं सगळं जर लेक्चर जर त्यांनी 15 दिवस लेट केलं तर 15 दिवसामध्ये नाही म्हणलं तरी 100 दिवशी लेक्चर होतील. आपली लाईव्ह यांना माहिती आहे की लाईव्ह झाली असेल जवळजवळ मी घेतलेली 150-200 त्यामुळे ते तेवढ्या विद्यार्थ्याला ते कव्हर होणार नाही. त्यामुळे हा आपण थोडासा थांबवतो. साई सर काहीतरी बोलायला अच्छा निश्चितच खरं तर तुमच्या यशाचा हा आलेख असाच वाढत जाऊ, तुमच्यामुळे विद्यार्थ्यांचं कल्याण हो आणि विद्यार्थ्यांना आपल्या अकॅडमी आपल्या पब्लिकेशनचा निश्चित फायदा होईल आणि तुम्हालाही तुमच्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आपण वास्तव कट्ट्यावरती आलात आणि वास्तव कट्ट्यावरती आपला जो प्रवास आहे, आपलं जे स्ट्रगल आहे आणि स्पर्धा परीक्षेमधून ज्या विद्यार्थ्यांना बाहेर पडून काहीतरी प्लॅन बीकडे त्यांना विचार करायचा आहे अशा विद्यार्थ्यांना खरंच तुम्ही एक आधारस्तंभ असू शकता, एक प्रेरणास्थान असू शकता आणि त्यांच्यासाठी एक मार्गदर्शक ठरू शकता. ही मुलाखत निश्चित विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरेल अशी आशा आहे. आपण वास्तव कट्ट्यावरती आलात आणि विद्यार्थ्यांशी हितगुज केलं, आमच्याशी चर्चा केली, त्याबद्दल खूप खूप आभार. थँक्यू सर, धन्यवाद. तुम्ही वास्तव कट्ट्यावर आम्हाला बोलवलात आणि इथं बोलून आम्हाला बोलण्याची संधी दिलात, त्याबद्दल किरण सर आणि तुमचा वास्तव कट्टा यांचं मी मनापासून आभारी आहे. आणि नक्कीच तुम्ही ज्या ज्या वेळेस आम्हाला विद्यार्थ्यांच्या जे हितासाठी बोलवाल त्या प्रत्येक ठिकाणी आम्ही नक्कीच येऊ. नक्की सर, थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद सर.